हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 22 जानेवारी, वार आहे सोमवार, आणि उद्याच्या दिवशी अयोध्यामध्ये श्रीराम जन्मभूमीवरती बांधण्यात आलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या बालरूपातील मूर्तीची स्थापना होणार आहे. प्राणप्रतिष्ठा ही उद्या केली जाणार आहे आणि नवीन मूर्ती विराजमान होणार आहे. तर या दिवशी सोमवार आहे. सोमवार हा अतिशय चांगला दिवस आहे. सुंदर असा योग हा उद्याच्या दिवशी जुळून आलेला आहे. तर या दिवशी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जी आहे तर ती केली जाणार आहे आणि या निमित्तानं अयोध्येमध्ये अभूतपूर्व आनंदाचं, उत्साहाचं वातावरण असणार आहे आणि त्यामुळे आपल्या घरोघरी दिवाळी सुद्धा आपल्याला साजरी करायची आहे. दिवाळी कशी साजरी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की चॅनलला व्हिजिट करून तो व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर बघा, उद्या घरोघरी रामभक्तांना निवेदन सोबतच श्रीराम जन्मभूमीचे अयोध्या मंदिर याचं एक प्रतिमा आणि अक्षदा या घरोघरी येऊन दिल्या गेल्या आहेत आणि आपल्याला त्या मिळालेल्या आहेत. तर आपल्याला या अक्षदांचं उद्या पूजन करायचं आहे आणि या सोबतच जी प्रतिमा आपल्याला मिळालेली आहे, जो फोटो आपल्याला मिळालेला आहे, तर त्याची सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी पूजा करायची आहे. आपल्या जवळपास असणारं श्रीरामचंद्रांचं मंदिर आहे तर तिथे आपल्याला जायचं आहे. रामाचं मंदिर नसेल तर हनुमानाचं मंदिर असेल किंवा इतर कुठल्याही देवी देवतांचं मंदिर तुमच्या आजूबाजूला असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे. तर प्राणप्रतिष्ठेची जी घोषित वेळ असणार आहे तर त्यापूर्वी जाऊन आपल्या गावातील मंदिरात आपल्याला तिथे जायचं आहे आणि सर्व रामभक्तांना एकत्र येऊन तिथं भजन कीर्तन करायचं आहे. त्याचप्रमाणे अयोध्येमध्ये चालणारा जो सर्व कार्यक्रम आहे तर तो आपल्याला लाईव्ह आपल्या टीव्हीवरती बघायला मिळणार आहे आणि भजन कीर्तन करून झाल्यानंतर आपल्याला शंख सुद्धा वाजवायचा आहे, घंटा वाजवायच्या आहेत आणि आरती करून जो महाप्रसाद आहे तर त्याचं वाटप सुद्धा आपल्याला करायचं आहे. हे सर्व केल्यामुळे आपल्यावरती सर्व देवी देवता प्रसन्न होतील आणि आपल्या संपूर्ण भारताचं जे वातावरण आहे तर ते स्वस्तिक आणि राममय सुद्धा होईल. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्याच्या दिवशी करायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे आपल्याला उद्या दिवाळी सुद्धा साजरी करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अतिशय महत्त्वाचे प्रभावी उपाय शेअर करणार आहे. उद्या आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे, एक रामदिवा म्हणजे एक रामज्योत सुद्धा आपल्याला लावायची आहे आणि त्याचबरोबर काही उपाय सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहेत. कारण 500 वर्षानंतर असा हा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. तर त्यामुळे आपण ज्या प्रकारे दरवर्षी दिवाळीचा सण साजरा करत असतो अगदी त्याच प्रकारे उद्या आपल्याला हा दिवाळी उद्या आपल्या घरामध्ये साजरी करायची आहे. तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर आपल्याला महत्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं कुंकू, थोडस हळद आणि गंगाजल टाकायचं आहे. त्यानंतर थोडस गोमूत्र असेल तर ते सुद्धा आपल्याला आवर्जून टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला सर्वांना आंघोळ करायची आहे, जेणेकरून आपल्या शरीराचं शुद्धीकरण होईल आणि आपल्या मनाचं सुद्धा शुद्धीकरण होईल आणि आपण संपूर्णपणे पवित्र बनू. त्यानंतर घरातल्या स्त्रियांनी एक अतिशय महत्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, गुलाबजल आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे आणि तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकामध्ये जे 4 बिंदू किंवा 4 डॉट्स असतात तर ते सुद्धा आपल्याला काढायचे आहेत आणि स्वस्तिकाच्या बाजूच्या ज्या 2 लाईन्स असतात तर त्या सुद्धा आपल्याला आवर्जून काढायच्या आहेत. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा वाढत असतो. त्यामुळे कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपण स्वस्तिक काढूनच करत असतो. त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपण सुद्धा करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या अंगणामध्ये जय श्रीराम असं सुद्धा लिहायचं आहे. तुम्ही हळदीने लिहू शकता किंवा तुम्ही रांगोळीने सुद्धा जय श्रीराम
असं काढू शकता आणि त्यानंतर त्याच्या बाजूला आपल्याला स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे. स्वस्तिक काढल्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नाही, त्यामुळे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यामधले 4 डॉट्स आणि साईडच्या 2 लाईन सुद्धा आपल्याला न विसरता काढायच्या आहेत. त्याचबरोबर आपण दिवाळीला कशी संपूर्ण साफसफाई करत असतो, अगदी त्याच प्रकारे आपल्या घराची उद्या साफसफाई करायची आहे. आपल्या घरातल्या देवघरातल्या सगळ्या देवी देवतांना पंचामृताने स्नान घालायचं आहे, त्यांचा अभिषेक करायचा आहे आणि त्यांना सुद्धा आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर श्री रामांची मूर्ती असेल तर त्यांना सुद्धा तुम्हाला पंचामृताने अभिषेक हा घालायचा आहे. आणि तुम्हाला जर पंचामृताने शक्य नसेल तर कच्च्या दुधाने तुम्ही हा अभिषेक घातला तरीही चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला पंचोपचारे उद्या तुमच्या देवघरामध्ये पूजा सुद्धा करायची आहे. त्यानंतर आपल्याला धूप दीप अगरबत्ती लावायचा आहे, दिवा लावायचा आहे आणि अशा प्रकारे सागर संगीत पूजा आपल्याला उद्याच्या दिवशी करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला उद्या गोडा धवडाचा नैवेद्य सुद्धा बनवायचा आहे. गोडाचा नैवेद्य बनवून आपल्याला तो उद्या आपल्या देवांना दाखवायचा आहे. त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकता आणि उद्या संध्याकाळी आपल्याला सूर्यास्तानंतर देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला दिव्यांच्या माळा सुद्धा लावायच्या आहेत. रांगोळी काढून आपल्याला आपल्या अंगणाची आपल्या घराची सजावट करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे. त्यासोबतच काही उपाय सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, तर ते उपाय उद्या तुम्हाला संध्याकाळी करायचे आहे. संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ असते तर तेव्हा तुम्हाला हे उपाय सुद्धा करायचे आहेत. सर्वप्रथम तुम्हाला 5 मातीच्या पणत्या म्हणजे दिवे घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला फुलवात घालायचे आहे. प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात घालायचे आहे. शुद्ध गाईचं तूप तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे आणि ते दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत. आता जर तुम्हाला फुलवात घालणं शक्य नाही झालं तर तुम्ही जोडवात म्हणजे 2 वातींची मिळून 1 वात त्या दिव्यामध्ये प्रत्येकी घालू शकता आणि त्यामध्ये तुम्ही तेल घातलं तरी सुद्धा चालेल. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्हाला या दिव्यांमध्ये घालायचं आहे आणि त्यातले 2 दिवे जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचे आहेत. त्यानंतर 1 दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि 1 दिवा आपल्याला आपल्या तुळशी जवळ ठेवायचा आहे आणि 4th जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या घराच्या सेंटरला म्हणजे मधोमध ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला असे हे 5 दिवे लावायचे आहेत जे श्री रामाचे जे अगदी भक्त होते म्हणजे हनुमान जे होते तर हनुमानांची प्रतिमा समोर सुद्धा तुम्हाला 1 दिवा लावायचा आहे. 1 दिवा आपल्याला स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे. तर त्यानंतर आपल्याला श्रीरामज्योत सुद्धा लावायची आहे. श्रीरामज्योत म्हणजे रामदिवा सुद्धा आपल्याला लावायचा आहे. रामदिवा कसा लावायचा आहे आणि तर तुम्हाला 1 पणती घ्यायची आहे. तुमच्याकडे कोणताही दिवा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेतला तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला कलाव्याचे वाद घालायचे आहे आणि तुम्हाला त्यामध्ये तेल किंवा तूप घालायचं आहे आणि असा हा 1 दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे. सकाळी सुद्धा लावला तरी सुद्धा चालेल, पण हा दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशीपर्यंत जळला पाहिजे इतका अखंड दिवा तुम्हाला लावायचा आहे. आणि जर तुम्ही उद्या संध्याकाळी हा दिवा लावला तर संपूर्ण रात्रभर हा दिवा आपल्याला अखंड चालू ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही रामज्योत लावायची आहे आपल्या घरामध्ये. तेल घालू शकता किंवा तूप घातलं तरी सुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. दिवा लावताना फक्त आपल्याला त्यामध्ये त्या दिव्यामध्ये 1 अखंड लवंग आणि 1 अखंड वेलची सुद्धा आवर्जून टाकायची आहे आणि हा जो दिवा आहे तर तो आपल्याला रामाच्या फोटो समोर किंवा आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे किंवा रामाच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर लावू शकता. जर तुम्हाला उद्या रामाची मूर्ती खरेदी करायची इच्छा असेल तर तुम्ही ती उद्या खरेदी करू शकता आणि तुमच्या देवघरामध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा सुद्धा करू शकता. तर बघा, उद्या सोमवार आहे आणि सोमवारच्या दिवशी तुम्हाला काही उपाय सुद्धा करायचे आहेत, तर ते उपाय सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. हनुमानांच्या संबंधित आपल्याला हे उपाय करायचे आहेत. या उपायासाठी आपल्याला चौमुखी दिवा बनवायचा आहे. मातीचा दिवा घ्या, त्यामध्ये 4 दिशेला 4 वाती तुम्ही लावायचे आहे. या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे. असेल तर आवर्जून घाला, नसेल तर इतर कोणतंही तेल घातलं तरी सुद्धा चालेल. तर हा दिवा तुम्हाला चारही बाजूंनी प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 1 अखंड वेलची सुद्धा टाकायची आहे. तर हा दिवा आपल्याला नेऊन वडाच्या झाडाखाली लावायचा आहे. वडाच्या झाडाखाली जर आपण लावला तर आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी या दूर होतील आणि साक्षात प्रभू श्री रामचंद्र सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतील आणि हनुमानांची कृपा सुद्धा आपल्याला प्राप्त होईल. आणि म्हणूनच आपल्याला हा उद्याचा
मुख्य दिवस आहे तर तो आवर्जून वडाच्या झाडाखाली आपल्याला हा दिवा लावायचा आहे. आणि सोबतच प्रत्येकाच्या घरोघरी अयोध्येवरनं रामभक्तांना निवेदन आलेलं आहे. श्री राम जन्मभूमीचं एक प्रतिमा सुद्धा आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आपल्याला या ज्या वस्तू मिळालेल्या आहेत, अक्षदा सुद्धा मिळालेल्या आहेत, तर त्याची आपल्याला फक्त उद्या पूजा करायची आहे. जर तुमच्या घरामध्ये फोटोमूर्ती नसेल तर तुम्ही या प्रतिमेची पूजा करू शकता. अक्षदांची सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी पूजा करायची आहे आणि एक रामाचं प्रतीक म्हणून सुद्धा तुम्ही याची पूजा करू शकता. भगवान श्री हरिविष्णूंचं हे जे आहे तर ते रामाचंच प्रतीक आहे. जर तुमच्या घरामध्ये रामाची मूर्ती नसेल तर तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच तर तिची सुद्धा तुम्ही पूजाही करू शकता. पिवळ्या अक्षदाच्या आपल्या घरामध्ये आलेले आहे तर त्याचं सुद्धा पूजन आपल्याला करायचं आहे. आणि पूजन करून झाल्यानंतर एखाद्या मंदिरामध्ये जाऊन ते आपल्याला अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला जर अर्पण करणं शक्य नसेल तर लाल कपड्यामध्ये तुम्ही बांधून त्याची पोटली बांधून ठेवू शकता. आणि ज्या वेळेला तुम्ही भविष्यामध्ये कधी अयोध्येला जाल तेव्हा त्यात आपल्याला आपल्या सोबत घेऊन जायचं आहे आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणांवरती आपल्याला त्या अर्पण करायचं आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. तर सांगितल्याप्रमाणे जे काही उपाय आहेत तर ते अतिशय प्रभावी उपाय आहेत. ते तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचं आहे. जेवढे शक्य आहेत तेवढे उपाय तुम्ही नक्की करा. अतिशय उच्च कोटीच्या या सेवा सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायच्या आहेत. त्या म्हणजे रामरक्षाचं पठण तुम्हाला विषम संख्येमध्ये करायचं आहे. 1-3 वेळेला किंवा 5 वेळेला तुम्हाला करायचं आहे. जर पठण करणं नाही शक्य झालं तर मोबाईल वरती तुम्ही लावून श्रवण केलं तरी सुद्धा चालेल. अतिशय उच्च कोटीच्या या सेवा आहेत. त्याचबरोबर हनुमान चालीसा सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी पठण करायचं आहे. त्यामुळे प्रभू श्रीरामचंद्र हे सुद्धा आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणी संकट नक्कीच दूर करतील. आणि उद्या आपल्याला जास्तीत जास्त जय श्रीराम जय श्रीराम या मंत्राचा होईल तेवढा जप सुद्धा करायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला उद्या दिवाळी सुद्धा साजरी करायची आहे. तर चला, झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम.